नमस्कार, लाइफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, देवांचे लाकडी मंदिर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे मंदिर दाखवणार आहे। लाकडी, ऍक्रॅनिक, मार्बल, लहान मोठे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, व्हरायटीमध्ये मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे। आणि एकापेक्षा एक म्हणजे तुम्ही कधी विचारही केला नसेल असे आज आपण देवांचे मंदिर पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। या शॉपचं नाव आहे साईना ट्रेडर। हे शॉप उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केटमध्ये गल्ली नंबर 3 आहे। हे आहे फर्निचर मार्केट, बाजूलाच युनियन बँक ऑफ इंडिया आहे आणि त्याच्या बाजूलाच हे साईना ट्रेडर्स आहे। तर चला आता आपण आज जाऊया आणि त्यांच्याकडे असलेले मंदिर पाहूया। चला आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत आणि हे दादा आपल्याला सर्व प्रकारचे मंदिर दाखवणार आहेत। तर आता आपण लाकडी मंदिरपासून सुरुवात करूया। हाय, मेरा नाव आशीष सचदेव है, ओनर बोल रहा हूँ साईना ट्रेडर से। हमारे शॉप का लोकेशन एक शॉर्ट में आपको एक्सप्लेन करता हूँ। उल्लासनगर स्टेशन से आपको एग्जिट मारना है प्लेटफॉर्म नंबर 1। वहाँ से आपको ऑटो मिल जाएगी, शेयरिंग ऑटो शिवाजी चौक के लिए। शिवाजी चौक उल्लासनगर आप पहुँच जाएंगे, वहाँ से 30 मिनट वॉकेबल डिस्टेंस है एंड हमारा शॉप आ जाएगी। गूगल लोकेशन आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएगा। एंड वुडन मंदिर स्टार्ट करते हैं छोटे साइज से। जैसे ये है स्टार्टिंग, इसमें आपको 4 से 5 अलग अलग साइज़ मिल जाएगी। ये 12 इंच का मंदिर है, उसके बाद में 15 इंच का मंदिर है, ये 18 इंच का मंदिर है, ये 21 इंच का मंदिर है और ये 24 इंच का मंदिर है। लगभग सब वेराइटीज़ में, सब मॉडल्स में आपको ये 5 साइज मिल ही जाएगी कंपलसरी। जैसे अब ये दूसरा मॉडल है, ये 15 इंच का है, ये 18 इंच का है, 21 इंच, 24 इंच। ओके, तर आता इथे दादांनी बघा आपल्याला इथे मंदिर दाखवलेले आहेत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला इथे साईज पण लिहिलेली आहे आणि प्राईस पण लिहिलेली आहे। प्राईस फिक्स आहे का? नाही, प्राईस फिक्स नाही आहे। 10% से 15% डिस्काउंट हो जाता है प्राइस के ऊपर जो भी टैक्स लगे हुए हैं। एंड इसमें भी आपको हमारे पास स्टार्टिंग रेंज लकड़ी का 1200 से 1500 के बीच से स्टार्ट है। और मैक्सिमम तो जितना आप बोलेंगे 1.25 लाख रुपये, 20,000, 25,000, जैसे कस्टमर का रिक्वायरमेंट रहेगा, जो साइज रहेगा उस हिसाब से हम मंदिर बनाते हैं। ओके, म्हणजे बघा तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला 1200 ते 1500 स्टार्टिंग प्राइस पासून तुम्हाला इथे हे देवांचे मंदिर पाहायला मिळणार आणि खूप सुंदर आहे। आणि त्याच्या डिझाईन पण पाहू शकता, खूप डिझाईन बघा किती मस्त आहे। असं कोरीव काम केलेलं आहे, इथे हत्ती आहे, त्यानंतर फूल बघा अशी मस्त असं कोरीव काम केलेलं आहे। त्यानंतर इथे बघा अशी स्टेप आहे, तर ही स्टेप तुम्ही अशी बाहेर पण काढू शकता। म्हणजे तुम्हाला देवाला जर साफ करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, तर त्यासाठी बघा हे असं पॅक नाही आहे, खूप मस्त आहे। त्यानंतर इथे बघा हा ड्रॉवर दिलेला आहे पूजेचं सामान ठेवण्यासाठी आणि इथे हे छोटंसं असं नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला ही फळी दिलेली, खूप मस्त आहे एकदम। तर आता इथे हे छोटंसं मंदिर आहे, 12 इंचचं मंदिर आहे, त्याची प्राईस आहे 1500 रुपये। आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा असा पिलर्स आहे, त्यानंतर इथे पण छान अशी अशी डिझाईन आहे। त्यानंतर इथे असं हे नैवेद्य ठेवण्यासाठी बघा अशी प्लेट केलेली आहे आणि इथे पूजेचं सामान ठेवण्यासाठी पण बघा असा हा बॉक्स आहे। तर असं हे 1500 रुपयांमध्ये दीर पाहायला मिळणार आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता बघा असे वेगवेगळ्या आणि कलर पण पाहू शकता बघा, प्रत्येकाचे असे वेगवेगळे असे कलर आहेत। अभी ये जैसे आपका 1200, 1500, 1800 वाले मंदिर है, इसी के नीचे फिर स्टार्टिंग हमारा रेंज है 5000, 7000। इसमें थोड़े कार्विंग हैवी रहते हैं। ओके, और इसका डेप्थ ज़्यादा रहता है मंदिर का, साइज़ के हिसाब से पिलर की साइज होती है। ओके, ये जैसे मंदिर है ये 21 इंच का मंदिर, 7.5 हज़ार। तर तुम्ही इथे 21 इंचाचं मंदिर बघू शकता, 7500 रुपयाला आहे। आणि त्याच्यावरती तुम्ही डिझाईन पण बघू शकता, कोरीव काम जे केलेलं आहे ते इतकं सुंदर केलेलं आहे। त्यानंतर अशी मध्ये अशी छानपैकी बघा घंटी लावलेली आहे। त्यानंतर इथे साईडला पण बघा मस्त असं हत्तीचं असं कोरीव काम केलेलं आहे। त्यानंतर इथे मी जसं मगाशी दाखवलं, प्रत्येकाला तुम्हाला असं हे नैवेद्य ठेवण्यासाठी अशी प्लेट आहे। आणि आता आपण यांचा बॉक्स बघूया आणि बॉक्स पण बघा पूजेचं सामान ठेवण्यासाठी खूप मोठ्याचं मोठा आहे अगदी। तर तुम्हाला बघा हे मंदिर वेगवेगळ्या साईजमध्ये पाहायला मिळतील। बघा हे 24 इंच आहे, 8000 रुपये। त्यानंतर इथे ही हे पण मंदिर पाहू शकता, थोडंसं मोठं आहे आणि प्रत्येकाची डिझाईन पण बघा। या मंदिरामध्ये पण बघा तुम्हाला 2 कलरमध्ये हे मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला हे स्टेप दिलेलं आहे आणि मस्त एकदम बघा असं मेन म्हणजे इथं हा जो स्पेस आहे ना तो पण खूप मस्त आहे एकदम। म्हणजे तुम्हाला जर देव असे एकदम जवळजवळ ठेवायचे नसतील तर तुम्हाला हे एक मंदिर खूप छान आहे। याची प्राईस आहे 8500 रुपये आणि ही प्राईस निगोशिएबल आहे। तर इथे बघा आता इथे एक मंदिर आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवते। बघितलं किती सुंदर आहे, दरवाजा दिलेला आहे आणि इथे हे जे कोरीव काम तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। म्हणजे बघितलं बघितलं तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आत पण बघा एका साईडला, म्हणजे दोन्ही साईडला जाळी आहे आणि त्यानंतर मध्ये स्टेप दिलेला आहे।
तर आणि मेन म्हणजे ना दरवाजाला बघा, इथे अशी ही डिझाईन जी केली आहे ना ती खूप छान वाटते बघा. आता आपण हे जरा थोडंसं ओपन करून बघूया. मी प्रत्येकाचं तुम्हाला बॉक्स का दाखवते, कारण का जर बॉक्स पूजेचं सामान ठेवण्यासाठी बॉक्स मोठा असेल तर आपल्याला इकडे तिकडे ठेवायची गरज नाही आहे, म्हणजे एकाच बॉक्समध्ये सर्व सामान ठेवू शकता. तर बॉक्स पण बघा खूप मस्त असा मोठा आहे. आणि ह्याची प्राईज मी तुम्हाला सांगते, तर हे 18 इंच मंदिर आहे आणि 9,500 रुपये प्राईज आहे. तर यामध्येच बघा हे मोठं मंदिर आहे, हे बघा एकदम मोठंच्या मोठं असं मंदिर आहे, सेम आहे फक्त मोठं आहे. आणि याची प्राईज आहे बघा, हे आहे 24 इंच, 10,500. आता तुम्हाला मी प्रत्येक लेबल दाखव, त्याच्यामध्ये साईज आणि प्राईज सांगितलेली आहे आणि ही प्राईज निगोशिएबल आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, तर आता आपण पुढे अजून पाहूया. तर हे एक मंदिर बघा थोडंसं वेगळं आहे, म्हणजे पुढे जी डिझाईन आहे ना ती तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे बघा. मध्ये ओम आहे, त्यानंतर इथे कमळाची अशी डिझाईन केली आहे, त्यानंतर इथे बघा साईडला अशी मोराची. बघितल्यानंतर तुम्ही बघा बोलाल की अरे बापरे एवढं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि कसंही केलेलं नाही आहे, एकदम रेखीव आहे. त्यानंतर हे पण बघा किती छान आहे हे बघा. म्हणजे तर तुम्हाला यांच्याकडेत ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे हे लाकडी देवारे पाहायला मिळतील. 3 स्टेपवाले पाहिजे असतील, 2 स्टेप आणि किंवा 1 स्टेपमध्ये जरी पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इथे बनवून मिळतील. आणि जर तुम्हाला स्वतःचं असं वेगळे असं मंदिर बनवून पाहिजे असतील तर ते पण तुम्ही बनवून देता ना. ओके, जैसे भी हमारे पास कस्टमर जाते हैं उनके साइज के हिसाब से रहता है, कुछ कस्टमाइजेशन रहता है, छोटा बड़ा रहता है, सब बना देते हैं. अब आप एग्जैक्ट हमारे पीछे देखेंगे, ये 3x7 का कबाट का मंदिर है. ओके, स्टोरेज आएगा, ऊपर मंदिर है, तो ये भी हम लोग इसमें भी हमारे पास बहुत वैरायटी है, आगे दिख जाएगा. तो ये पीछे पड़ा है तो आप देख लीजिए. तो इसका जो साइज है ये 3x7 विद स्टोरेज है, पूरा लकड़ी, 100% लकड़ी. एंड लकड़ी का भी गारंटी है, लकड़ी को कीड़ा पाउडर नहीं लगेगा. ओके, कितने साल का गारंटी रहेगा इसका? 5 ईयर्स का गारंटी रहता है. अगर कीड़ा पाउडर लगा पीस रिप्लेस, उसको रिपेयर नहीं करते हैं, आपको सेम पीस बदली होकर मिल जाएगा. म्हणजे तुमचं लाकडी मंदिर जर खराब झालेलं आहे तुम्हाला डायरेक्ट रिप्लेस करून मिळणार आहे, तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करून मिळणार नाही. तर बघा किती मस्त आहे एकदम. आणि म्हणजे तुमचा असा मोठा असा खूप मोठाच्या मोठा असा हॉल असेल किंवा, तर त्यासाठी तुम्ही असं हे मंदिर देवाराचं मंदिर घेऊ शकता, खूप मस्त आहे एकदम. और आजकल एक न्यू ट्रेंड आया है, जैसे ये हमारे पीछे पड़ा है, पीछे ओम का एक्रिलिक का बैकग्राउंड, बीच में ओम का, पीछे ओम है, कोई स्वास्तिक है या कोई जैसे भी है, उसमें सब कुछ हमारे पास रेडी हो जाता है. ओके, आणि मेन म्हणजे हे पण बघू शकता खूप छान आहे असं, म्हणजे इथे तुम्हाला छोटे छोटे बाप्पा वगैरे ठेवायचे असतील, देव ठेवायचे असेल, त्यासाठी पण हे खूप मस्त आहे एकदम. आणि ही जी 5ची एक्रॅनिक डिझाईन आहे ती म्हणजे आपण वेगवेगळी पण घेऊ शकतो ना, जसे हे कस्टमर्स के ऊपर आहे कैसा डिझाईन चाहिए क्या है. हमारे पास 5 से 6 अलग अलग डिझाईन्स रेडी में रहता है, जैसे कस्टमर ने बोला बन जाता है, एक दिन लगता है, विद इन 1 डे एक्रेलिक फिट करके लाइटिंग फिट करके हो जाता है. ओके, अभी जैसे हमने उधर मंदिर देखा 3x7 का कपाट वाला मंदिर, तो सबके घर पे इतना बड़ा जगह नहीं रहता है, तो दूसरे कस्टमर्स के लिए छोटा हाइट में है, 4 फुट 5 फुट की हाइट में. तो ये 2x4.5 फुट का हाइट है, 13,000 का प्राइस है इसका. टोटल हाइट 4.5 फीट है. नीचे वही आपको ड्रॉवर मिल जाएंगे, ट्रे मिलेगा, और इसी में ही छोटे मंदिर में हमारे पास ये ओपन मंदिर भी है जिसको सिंहासन बोलते हैं. ओके, तो इसमें भी यूज वैरायटी है, इतना तो वैरायटी कवर नहीं कर पाएंगे. अगर चाहिए तो एक बार स्टोर पे विजिट कर लीजिए, एक शॉट में दिखा देता है. तर यांच्याकडे लहान मोठे असे ओपनमध्ये लाकडी मंदिर आहेत, त्यानंतर हे पण एक मंदिर खूप मस्त आहेत. म्हणजे तुम्ही ह्या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला लाकडी असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये मंदिर पाहायला मिळतील. अभी ये जैसे है, ये 18 इंच का मंदिर है, 16,000 रुपये. हमारे पास यही सेम 18 इंच के मंदिर में 2,000 वाला भी है, बट ये जैसे है कस्टमर ने ऑर्डर दिया था, ये कस्टमर के ऑर्डर से मंदिर है. तो जैसे उन्होंने हमको मंदिर का फोटो दिया था, सेम मंदिर 100% सेम हमने उनको ये मंदिर बना के दिया. तर आता आपण यांच्याकडे काही लाकडी मंदिर पाहिले, तर आता हे पण एक मंदिर पहा किती सुंदर आहे, एकदम मोठंच्या मोठं. आणि यांच्याकडे ना प्रत्येक लाकडी मंदिरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे हे लाकडाचे मंदिर पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला काही ना लहान पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये पण बघा हे ओपन स्पेसमध्ये, त्यानंतर वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये, डिझाईनमध्ये तुम्हाला असे हे वेगवेगळे असे हे मंदिर पाहायला मिळतील. आणि तुम्ही एकदा ह्या शॉपमध्ये या, तुम्हाला असे भरपूर असे मंदिर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहता येतील. आणि हो, तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल आणि जर तुम्हाला तो कस्टमाईज करून पाहिजे असेल तर तसं मंदिर ही लोकं बनवून पण देतात. म्हणजे इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला 150 ते 200 मंदिर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. तर बघा किती मस्त आहे एकदम.
हवे तसे मंदिर बनवून मिळते. तर इथे बघा शुभलाभ लिहिलेला आहे. त्यानंतर इथे ही वरची डिझाईन पाहू शकता. त्यानंतर या मंदिरमध्ये बघा इथे हत्ती दिलेला आहे दोन्ही साईडला. त्यानंतर ही पण डिझाईन बघू शकता. म्हणजे प्रत्येक लाकडी मंदिरमध्ये तुम्हाला युनिक काहीतरी असं पाहायला मिळणार आहे. हमारे पास जैसे आपको लकड़ी के मंदिर आपने वैरायटी में देख लिया, हमारे पास बहुत अलग अलग वैरायटी है. जैसे लकड़ी हुआ, एक्रेलिक हुआ, पार्टिकल बोर्ड हुआ, MDF हुआ. तो ये जो है ये हमारा पार्टिकल बोर्ड प्लस एक्रेलिक है. पीछे एक्रेलिक का काम किया हुआ है. इसमें भी आपको चार पांच अलग अलग कलर्स मिल जाएंगे. और इसमें भी साइज़ है 15 इंच, 18 इंच, 21 इंच, ये 24 इंच. तो ये पार्टिकल बोर्ड प्लाई बोर्ड आता है, प्लाई बोर्ड करके एक आता है मटेरियल आता है. और उसके साथ ये एक्रेलिक वाले मंदिर है. ओके. और उसके बाद में ये जो है ये हमारे पूरे 100% एक्रेलिक. ओके. सिर्फ एक्रेलिक और इम्पोर्टेड एक्रेलिक है. क्वालिटी वाइज इम्पोर्टेड है और टफ एक्रेलिक है बहुत. इसमें भी आपको हमारे पास बहुत सारी वैरायटी मिल जाएगी. जैसे ये ओम वाले डिज़ाइन है, साइड में ओपन है, इसमें आपको साइड में जाली वाला आ जाएगा. इसमें भी हमारे पास 12 इंच में दो मॉडल है. ये 15 इंच का है, ये 18 इंच, ये 21 इंच, 24 इंच. तर ॲक्रॅलिकमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आणि साईजमध्ये असे हे मंदिर पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला बघा इथे 21 इंचचं मंदिर आहे. हे 6000 रुपयाला आहे. आणि बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे. मध्ये ओमची अशी डिझाईन आहे. आणि जसं दादांनी आपल्याला सांगितलं, तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी ती कस्टमाईज करून पण तुम्हाला मिळणार आहे. इसमें भी जैसे ऊपर से ये मंदिर में ऊपर से लाइट दिया हुआ है. लाइट ऊपर से है. तो इसमें अगर आपको पीछे से बैक लाइट वाले मॉडल चाहिए तो वो आप ऊपर देख लीजिए. ते वरती जे बघा मंदिर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वरच्या साईडला लाइट्स आहे. जर तुम्हाला बॅक साईडला पण लाईट पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला इथे मिळणार आहे. तर बघा सुंदर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे हे मंदिर पाहायला मिळत आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मंदिर इथे मिळणार आहेत. तर आता आपण अजून यांच्याकडचे मंदिर पाहूयात. पैठण वाले कस्टमर्स रहते हैं. okay. उनके लिए भी हमारे पास है. ये जय जय रघुवीर समर्थ करके लिखा हुआ रहता है. ये 6000 रुपये का मंदिर है और ये 7000 का मंदिर है. आजकल ट्रेंड में चल रहे हैं स्टोरेज वाले मंदिर, वाइट वाले मंदिर. तो okay. हमारे पास इसकी भी बहुत बड़ी वैरायटी है. ये पार्टिकल बोर्ड मंदिर है. इसका ये पूरा वुड रहता है और ये कम्प्लीटली स्टोरेज वाले रहते हैं. इसमें भी हमारे पास आपको 3 से 4 कलर ऑप्शन अलग अलग मिल जाएंगे. इसमें भी जैसे ये ड्रॉवर है, ये ऊपर स्लाइडिंग ट्रे आएगा. ट्रे के बाद में नीचे स्टोरेज आएगा. स्टोरेज में भी आपको पार्टीशन एक शेल्फ मिल जाएगा. ओके. स्टोरेज पण बघा किती मस्त आहे. एकदम मोठ्याच्या मोठं आहे एकदम. म्हणजे तुम्हाला देवांचं काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर बघा केवढं मोठं असं स्टोरेज दिलेलं आहे. ये 2.5 फीट का मंदिर है. 30 इंच का मंदिर है और हाइट है इसका 6 फुट. ये 14000 का है. इसी में ही सेम आपको 1.5 फुट का भी मिल जाएगा. जिनके पास जगह का इशू रहता है, जिनको छोटा मंदिर चाहिए रहता है. ये 1.5 फीट का मंदिर है. ऐसे में लेफ्ट टू राइट विड्थ इसका 1.5 फीट है. okay. और हाइट है 6 फीट. वाइट कलर है. इसमें भी आपको कलर ऑप्शन मिल जाएंगे. इसका प्राइस रेंज है 10000. ये हमारे जो स्टोरेज वाले मंदिर है इसमें हमारे पास 10000 से स्टार्टिंग है. इसमें और भी है, मेरे पास 25 से 30 पीस रेडी पड़े हैं. जैसे अभी आपने देखा पार्टिकल बोर्ड वाले स्टोरेज वाले मंदिर हैं, तो इसमें ये बहुत सारे मॉडल्स हैं. अब जैसे ये मंदिर है, ये 2 फीट का मंदिर है, 6 फुट की हाइट है, आगे पिलर मॉडल है. ये हमारे पास 14000 का है. तो ये प्राइस का भी रेंज कम क्यों है? बिकॉज हम डायरेक्टली मैन्युफैक्चरर्स हैं. हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग यूनिट है. हम कहाँ से कुछ थर्ड पार्टी से मटेरियल लेके हम सेल आउट नहीं करते, रीसेल नहीं करते. हम खुद का हमारा मैन्युफैक्चरिंग है, तो हम खुद बनाते हैं और खुद ही सेल करते हैं. अभी जैसे इसमें भी हमारे को पास डोर वाले मंदिर आ जाते हैं. तर बघा डोर वाले मंदिर पण खूप मस्त आहेत एकदम. बघा म्हणजे बघितल्यानंतर तुमचं मन अगदीच प्रसन्न होऊन जाईल. एवढी सुंदर सुंदर मंदिर यांच्याकडे आहेत. आणि मेन म्हणजे आहेत ना, तुम्हाला इथे हे बघा, इथे हे मोठंच्या मोठं असं बघा पॅड दिलेलं आहे. त्यानंतर इथे हे ड्रॉवर, म्हणजे ये ओपन वाला मंदिर आहे. ये मल्टीपर्पज साइड में आपको डिफरेंट शेल्फ्स आते हैं. तो यहाँ पे जिनको छोटे भगवान का छोटी मूर्तियाँ रहती है तो वो यहाँ पे स्पेस आ जाती है और नीचे का स्पेस ऑक्यूपाई नहीं होता है. ओके. अब यही जैसे शेल्फ मॉडल है, इसमें अगर डोर चाहिए तो इसमें दरवाजे वाला भी आ जाता है. तो म्हणजे तुम्हाला ओपन मध्ये पाहिजे असेल किंवा डोर मध्ये पाहिजे असेल तर तेही मंदिर तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि जसं दादांनी तुम्हाला सांगितलं की पाठीमागे जर तुम्हाला लाईट जर वेगळी अशी पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळणार आहे. हां, इसमें हमारे पास कलर रेंज में 4 से 5 अलग अलग कलर रेंज है. ओके. और साइजेस भी है. अगर कोई कस्टमर को जो रेडी मंदिर है उसमें कुछ कलर और समझ में आता है तो विद इन अ वीक आपको मंदिर मिल जाएगा. और इसमें स्टेप्स भी आते हैं, ये भी फोल्डिंग रहते हैं, डिटैचेबल. हर मंदिर के साथ नहीं आता है, बट जो कस्टमर रिक्वायरमेंट करते हैं उनको हम ये स्टेप्स भी मिल जाता है, इंक्लूड हो जाता है. म्हणजे तुम्ही या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मंदिर इथे मिळणार आहे. तर नक्की तुम्ही या साईनाथ ट्रेडर या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही इथे काय करू शकता, मंदिर घेऊ शकता. ये 3x6 का मंदिर है. ओके.
तो इसमें जैसे आपको चाहिए 2x6, 2.5x6, 2x4, अभी पीछे आप देखेंगे तो हमारे पास 2x4 में भी रेडी पड़े। ओके, उसमें भी अगर आपको डोर वाला चाहिए तो डोर वाला भी रेडी है। तो 4 फुट हाइट, 5 फुट जैसे भी है, सब अंदर है, रेडी भी है। अगर कोई कस्टमर्स को कलर ऑप्शन चाहिए तो कलर ऑप्शन भी रेडी अवेलेबल मिल जाता है। तर दादाने आपले पूर्ण डिटेल दिलेले आहेत की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मंदिर इथे बनवून मिळणार आहे। दोन्ही साईडला रेडी मंदिर आहे, म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर डायरेक्टली घेऊन जाऊ शकता। आणि जर तुम्हाला एखादं तुमच्याकडे पिक्चर असेल मंदिरचं तर ते मंदिर तुम्हाला कस्टमाइज करून पण मिळणार आहे। ये जहां पे अभी हम रुके हैं, ये हमारा पूरा वुडन सागवान का जो टीक वुड जिसको बोलते हैं, नीचे स्टोरेज वाले, ये पूरा मेरा डिपार्टमेंट उस चीज का है। रेडी में आपको 40 से 45 अलग अलग पीसेज एंड अलग अलग डिजाइन रेडी में अवेलेबल है। जैसे कि अभी ये मंदिर है, इसका जो विड्थ है ये 3 फीट का मंदिर है और टोटल हाइट है 6 फीट। इसमें जैसे ये अभी एक्रेलिक का ऑप्शन है, अभी इसमें एक्रेलिक का ऑप्शन भी है। ये मंदिर सेम अगर कस्टमर्स को विदाउट एक्रेलिक चाहिए तो विदाउट एक्रेलिक भी मिल जाता है। इसके स्टेप्स है, स्टेप्स भी आते हैं। और ये 3 फीट का मंदिर है, अभी इसमें ये ही 2.5 फीट का मंदिर है। सेम मंदिर विदाउट एक्रेलिक चाहिए वो भी हमारे पास रेडी रहता है। ओके, त्याच्यावरची डिझाईन पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे, एकदम कोरीव काम जे केलेलं आहे। पिलर पण बघा, म्हणजे तुम्हाला जिथे बघा तिथे तुम्हाला समजतं की कोरीव काम केलेलं आहे। त्यानंतर ही घंटा पण लावलेली आहे, ती पण बघा, मस्त असा आवाज, म्हणजे इथे नाद आपण बोलतो घंटनाद, त्याप्रमाणे आवाज येतो आहे। आणि ते स्पेस पण बघा, म्हणजे ज्यांना ओपन मंदिर पाहिजे असतील तर ते इथे तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील। डोरवाला सुंदर डोर में आपको साइड में छोटा मूर्ति रखने के लिए शेल्फ चाहिए, एक्रेलिक चाहिए, एक्रेलिक नहीं चाहिए, जैसा चाहिए आपको सब मिल जाता है। अब जो हमने पहले देखे वो सब 5-6 फुट के हाइट थे, ये 4.5 फुट के हाइट है, तो ये भी रेडी स्टॉक अवेलेबल रहता है। जैसे कि इसका प्राइस है अभी 22,000 रुपये, ये 2.5x4.5 फीट का मंदिर है। इसी में सेम 2.5x6 चाहिए तो 2.5x6 मंदिर भी मिल जाता है सामने पड़ा, ये 2.5x6 का मंदिर है। ओके, और हमारे शॉप पे एक दूसरा भी है, जैसे कोई कस्टमर्स को कैसा चाहते हैं, ये जो दिया बत्ती का प्लेट है, ट्रे नैवेद्य रखने के लिए, तो ये रेगुलर पे है। अगर रेगुलर नहीं चाहिए, अगर आपको चैनल के ऊपर चाहिए तो हम चैनल के ऊपर भी बनाते हैं। ओके, ये भी जैसे एज पर कस्टमाइजेशन जाता है। अभी ये अगर आप ये चैनल पर लेते हैं राइटिंग, तो आपको नीचे का जो ड्रॉवर है वो भी आपको चैनल पर ही मिलता है। खूब मस्त है एकदम बघा, म्हणजे यांच्याकडे ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला इथे मंदिर मिळणार आहे। ती तर बघा किती सुंदर आहे, त्यानंतर हे बघा किती सुंदर, एकदम कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती। आणि म्हणजे डिझाईन तर बघा, आणि मेन म्हणजे तुम्हाला जो कलर पण आपल्याला मिळतील ना याच्यामध्ये। इसमें हमारे पास पॉलिश में भी 2 से 3 अलग अलग कलर मिळता है, जैसे नॅचरल पॉलिश हुआ, थोडा वुड टच हुआ, येलो कलर हुआ, जैसे भी है वो कस्टमर के जैसे बोलते हैं। रेडी में भी अंदर देख लीजिए, हमारे पास है रेडी में स्टॉक। आता ह्या मंदिराची हाइट बघा, म्हणजे आपण नॉर्मल असं देवाला असं पाया पडू शकतो, देवाची पूजा करू शकतो, म्हणजे आपल्याबरोबरची हाइट आहे। त्यानंतर तुम्हाला थोडीशी अजून खाली पाहिजे असेल तर तुम्ही असं वाकून जर तुम्हाला देवाला जर पूजा वगैरे करायची असेल तर इथे बघा, हे थोडीशी हाईट कमी आहेत, म्हणजे तुम्हाला जसे हाईट पाहिजे त्या हाईटनुसार तुम्हाला हे लाकडी देवारे बनवून मिळतील। आणि बघा हे तर बघा ना, पिलर तर बघा किती सुंदर आहेत। हा एक देवारा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे बघा। तुम्हाला मी दरवाजा ओपन करून दाखवते, हे बघा। आणि त्यानंतर असं हे बंद केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल, म्हणजे तुम्ही जर लांबूनही तुम्ही दर्शन घेऊ शकता, एवढा सुंदर असा हा देवारा आहे। त्यानंतर इथे पण बघा असे खूप, म्हणजे तुम्ही इथे या एकदा साईनाथ ट्रेडर्समध्ये आल्यानंतर आहेत ना, तुम्हाला जशा डिझाईनमध्ये पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे लाकडी मंदिर पाहायला मिळणार आहेत। माझ्या पाठी बघा मंदिर पाहू शकता, बघा केवढं मोठं आहे, म्हणजे मी इथे उभी राहिल्यानंतर याच्या माझ्यापेक्षाही मोठे 7 फुटाचं हे मंदिर आहे। आणि तुम्ही सहज देवाची इथे पूजा करू शकता। आणि बघा स्टेप पण खूप मस्त दिलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे स्टेप जे आहे ते तुम्ही काढून मस्तपैकी स्वच्छ करायचं असेल ते स्वच्छ पण करू शकता। तर खूप मस्त आहे असं एकदम। याची प्राईस मी तुम्हाला सांगते, 28,000 रुपये प्राईस आहे। अभी जैसे आपने स्टोरेज वाले मंदिर देखे जिसमें हमारे पास सिर्फ ओपन मंदिर थे, तो इसमें हमारे पास दरवाजे वाले भी ऑप्शन आते हैं। अभी ये जैसे है, ये 2x5.5 फीट का मंदिर मैं 24,000 रुपये में सेल कर रहा हूँ। तो ये सेल बिकॉज उसके लिए कर पा रहा हूँ, डायरेक्ट हमारे पास खुद के कारीगर हैं, हमारे पास कारीगर काम करते हैं, मैन्युफैक्चरिंग यूनिट हमारा खुद का है। एंड दूसरी बात, हमारा जो ऑल ओवर कस्टमर्स मुंबई बेस्ड रहते हैं तो उनको डिलीवरी मिल जाता है। लोकेशन के ऊपर डिपेंड करता है, 1200 से 1500 का एक्स्ट्रा चार्जेस लगता है और वो मिल जाता है। एंड रिमेनिंग थिंग, अगर कस्टमर कोई आउट ऑफ मुंबई है तो ट्रांसपोर्ट फैसिलिटी है, और इन केस अगर आपको शॉप पे विजिट करना है, देखना है, तो देख भी सकते हैं, आ जाइए, मोस्ट वेलकम। शॉप ओपन रहता है, ऑल डेज वर्किंग है शॉप हमारा, मंडे टू संडे, एंड मॉर्निंग 11 बजे से रात को 9 बजे तक।
इफ़ नहीं, अगर आपको कुछ फोटो कलेक्शन चाहिए या व्हाट्सएप पे चाहिए तो वो नंबर डिस्क्रिप्शन में मिला हुआ है। बल्क क्वांटिटी में चाहिए तो बल्क क्वांटिटी में मिल जाएगा, होलसेल भी है हमारे पास, होलसेल रेट्स में भी मिल जाएगा। म्हणजे तुम्हाला एखादं शॉप चालू करायचं असेल लाकडी मंदीचं, तुम्हाला इथे होलसेल मधून पण तुम्ही इथे विकायला घेऊन जाऊ शकता। अच्छा, आपने हमारे पास देखे, ये तो हमारे पास रेगुलर मॉडल्स रहते हैं, रेडी अवेलेबल है, 12 ही महीने आपको मिल जाएंगे। अब मैं आपको एक चीज़ दिखाता हूँ, जो 2x6.5 फीट का मंदिर है, 85,000 का प्राइस है। ये हमारा प्रीमियम प्रोडक्ट है, ये ऑन ऑर्डर, कम्प्लीट ऑन ऑर्डर बनता है। ये भी मेरे कस्टमर का ऑर्डर का है, रेडी पीस पड़ा है तो आप देख सकते हैं। ये कस्टमर, ये इसमें पहली बात तो हम लोग वेटिंग पीरियड लेते हैं 2 महीना। अब जैसे ये कस्टमर ने मेरे को फोटो शेयर किया था, मैंने डिट्टो 100% सेम मंदिर दिया, और इसकी जो प्राइस रेंज रहती है वो मिनिमम 50-60,000 से स्टार्टिंग रहती है। तो इसमें आप जैसे देखेंगे, यहाँ पे चिड़िया का काम किया हुआ है, ऊपर मोर है, पॉलिश भी अलग है, 2 शेड में पॉलिश किया हुआ है, और ये जो पॉलिश किया हुआ है ये डीको पॉलिश है। साइड में जाली है, पिल्लर है, पिल्लर मोटा है, और इसके जो कार्विंग्स रहते हैं बहुत कार्विंग्स अलग रहते हैं। okay. तो ये प्योर ऑन ऑर्डर बेसिस काम करते हैं। आप जैसा फ़ोटो देंगे सिमिलर 101% आपको सेम प्रोडक्ट, जैसे आपने मेरे को फ़ोटो दिया है सेम फ़ोटो मिलेगा, अदरवाइज नहीं तो प्रोडक्ट नहीं लीजिए, आपको आपका रिफंड मिल जाएगा। खूप सुंदर असं कोरीव काम खूप मस्त केलेलं आहे बघा, 2 कलरमध्ये केलेलं, म्हणजे 2 पॉलिशमध्ये हे असं कलर काम केलेलं आहे। त्यानंतर इथे पण हे एक बघा लाकडी मंदिर आहे, ते पण खूप सुंदर आहे एकदम। त्यानंतर तुम्हाला ओपन लाकडी मंदिर पाहिजे असेल तर बघा ना किती सुंदर आहे, सुंदर म्हणजे मला तर एकदम खूपच आवडले। 2 स्टेपमध्ये आहे। त्यानंतर इथे बघा ही डिझाईन खूप मस्त आहे एकदम। आणि त्यानंतर मी तुम्हाला याची प्राईस सांगते, तर इथे बघा ही 25,000 रुपये प्राईस आहे, सुंदर आहे बघा। ये जो है अभी जो दिखा रहा हूँ ये छोटे मंदिर है, ये आप घरों में भी जिसके पास जगह का इशू रहता है और ऑफिसेस में शॉप्स में भी ये आप लगा सकते हैं। इसका जो मटेरियल है ये MDF मटेरियल है, एक प्लाईवुड आता है एंड इसके ऊपर पूरा डीको पॉलिश किया हुआ है, मैट फिनिश है, फिनिश में जो आता है मैट फिनिश है, और आगे मोल्डिंग्स का पूरा काम किया हुआ है। थोड़ी रेंज इसकी हैवी है बट लुक वाइज बहुत सुपर रहता है। इसमें भी यही है, आपको 4 साइज़ मिल जाता है, ये 15 इंच का मंदिर है, ये 18 इंच का मंदिर है, 21 इंच, ये 24 इंच। okay. ये 4 साइज़ मिल जाते हैं इसमें, बड़े छोटे में मिल जाते हैं। इसमें स्टोरेज वाला, कपाट वाला चाहिए तो वो भी ऑप्शन अवेलेबल है। हमारे ओल्ड, जैसे हमारे जो एंसेस्टर्स हैं वो यूज़ करते थे, 5 कोना, Yes. 5 कोना पंचमुखी जो मंदिर बोलते हैं, तो ये भी हमारे पास मॉडल है। इसमें भी आपको 15, 18, 21, 24 सब साइज मिल जाएंगे। करते हैं ये हाथ से पॉलिश नहीं किया हुआ है, ये डीको पॉलिश है। okay. और इसमें जो पिलर्स है वो सागवान का यूज़ करते हैं। okay. और बाकी जो पूरा मंदिर है वो MDF है, इसको भी कीड़ा पाउडर नहीं लगता है, जस्ट ये है सिर्फ थोड़ा गीले कपड़े से पोंछना है, पानी से थोड़ा बचाना है, बाकी लाइफ इसकी भी बहुत बढ़िया है। ये एक हमारे पास हमारा यूनिक प्रोडक्ट है, ये वाटरप्रूफ प्लाईवुड है, इंडियन, हमारा जो कमर्शियल प्लाई रहता है 18 mm का वो है। मैं दिखा सकता हूँ, ये जो है ये हमारा इंडियन प्लाईवुड है, इंडियन प्लाईवुड के ऊपर सरमाइका लिया हुआ है और एक्रेलिक लगे रहा है, इम्पोर्टेड एक्रेलिक है। इसमें भी आपको सब साइज़ मिल सकते हैं, इसमें आप फिनिशिंग देख सकते हो, इसमें आपको अलग अलग कलर्स, लाइट कलर्स मिलते हैं, अलग अलग सब कुछ मिलता है। इसमें आपको ट्रे आ जाएगा, दिया बत्ती रखने के लिए ट्रे आ जाएगा, और ये जो मेन एक्रेलिक है आप इसको देखो, मैं इतना उसको जोर जोर से नॉक कर रहा हूँ, कोई फ़र्क नहीं पड़ने वाला आपको। जो उसका एक्रेलिक है वो बहुत मोटा है और इम्पोर्टेड क्वालिटी है एंड फिनिशिंग वाइज बहुत सुपर है। इसमें भी आपको, अगर आपको स्टोरेज वाला चाहिए, बड़े छोटे प्रोडक्ट चाहिए, सब मिल जाएंगे। इसकी रेंज थोड़ी ज़्यादा है, अभी देखिए 1.5 फीट का मंदिर है, ये 12,000 रुपये का है। तो इसमें अगर हम लोग स्टोरेज वाला लेते हैं, कपाट वाला जो इंडियन प्लाई प्लस एक्रेलिक रहता है, तो वो 35-40,000 की रेंज रहती है, वो भी ऑन ऑर्डर बन जाता है। तर आता मी तुम्हाला सर्व मंदिर दाखवलेले आहेत, तुम्हाला मी पुन्हा एकदा ॲड्रेस सांगते, उल्हासनगरमध्ये हा जो रोड दिसतो हा फर्निचर मार्केट आहे। इथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा की साईनाथ ट्रेडर कुठे आहे, तुम्हाला सहज कोणीही सांगेल। आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्या दुकानामध्ये ना तुम्हाला सगळीकडे बघा मंदिरच मंदिर दिसतील। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे, ज्या डिझाईनमध्ये पाहिजे, लाकडी, ॲक्रेलिक, वेगवेगळ्या साईजमध्ये अशी तुम्हाला मंदिर पाहायला मिळतील। तुम्हाला जर कस्टमाईज करून पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि तुम्हाला हो घर बसले जर तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर करायची असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।